आकाशवाणी जॉगिंग ट्रॅक मित्रमंडळाच्या वतीनं महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. नाशिक येथील आकाशवाणी जॉगिंग ट्रॅक गंगापूर रोड येथे प्राध्यापक अजिनाथ नागरगोजे यांच्या वतीनं महिला दिनाचं औचित्य साधत दरवर्षी आकाशवाणी जॉगिंग ट्रॅक येथे वेगवेगळे सामाजिक उपक्रम आयोजित केले जातात. यावर्षी देखील सकाळी 8 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता जॉगिंग ट्रॅकवर येणाऱ्या महिलांसाठी सत्कार सोहळा ठेवण्यात आला. यावेळी कार्यक्रमासाठी आलेल्या महिलांना गुलाब पुष्प तसेच नॅपकिन देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. प्राध्यापक अजिनाथ नागरगोजे, प्राध्यापक एस एल पवार, डॉक्टर बाबा साळुंके, रवींद्र चव्हाण, डॉक्टर किशोर पवार, प्राध्यापक व्ही ए पाटील व प्राध्यापक पी एस दळवी, तेजकोर डंक, स्वप्न निंबाळकर, सुनंद साळुंके, कमल कळमकर, ममता डुडवानी यांच्या वतीनं महिलांना मार्गदर्शन देखील करण्यात आले. पण या उच्चभ्रु वस्तीमध्ये आम्हाला असं वाटतं की आमच्या परिसरातील महिलांचा सन्मान कोणीतरी केला पाहिजे. आम्ही ते गेली 4 वर्ष करत आलेलो आहोत. खरोखरच महिलांची शक्ती काय असते, महिलांची इमेज काय असते, महिलांचं नाव काय असतं, महिलांची प्रेमशक्ती किती असते हे आम्ही बघितलेलं आहे. म्हणून आमच्या सर्व पुरुष मंडळीच्या वतीने, आकाशवाणी जॉगिंग ट्रॅक मित्रमंडळाच्या वतीने खरोखरच या उपक्रमाला आम्ही मॅडमला धन्यवाद देऊ या श्री लोकांना. कारण की घरामधली स्त्री ही आपली शक्ती असते, कुटुंबाचा आधार असतो, कुटुंबाचा संस्कार असतो आणि तो संस्काराचे रक्षण करणं आपलं कर्तव्य असतं. म्हणून आम्ही सर्व पुरुषांच्या वतीने या सर्व महिला भगिनींना शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि एक छोट्याखाने कार्यक्रमामध्ये एवढंच मला असं म्हणेल मी की नाशिकमध्ये नाही, संबंध देशामध्ये नाही, जगामध्ये आपण आपल्या परिसरातील कुटुंबातील महिलांचा गौरव केला पाहिजे, त्यांचं कौतुक केलं पाहिजे, त्यांना बल दिलं पाहिजे, त्यांना शक्ती दिली पाहिजे. त्याशिवाय खरोखरच घराला घरपण असं म्हणतात की स्त्रीशिवाय घराला घरपण नसतं आणि ते घरपण टिकून राहावं. म्हणून आम्ही सर्व पुरुष मंडळी या महिलांच्या मागे सक्षमपणे उभे राहिलेलो आहोत. पुढे राहू, अनेक वर्ष राहू, याचं कारण असं आहे की देशाचा आधार ही कुटुंब महिला असते आणि या आधाराला आपण सपोर्ट केला पाहिजे, एवढीच भावना व्यक्त करेल मी. आणि ह्या महिला सगळ्या या ठिकाणी आलेल्या आहेत, आमचा त्यांनी प्रेमाचा स्वीकार केलेला आहे, छोटीशी गिफ्ट त्यांनी स्वीकारलेली आहे. मी त्यांचं कौतुक करेल की त्यांनी एक तास इथे बसून कार्यक्रमाचा आनंद घेतलेला आहे आणि आनंद आम्हाला दिलेला आहे. असाच आनंद पुढे देत राहा, आम्ही तुम्हाला देत राहूया एवढीच वक्त भावना करतो. आणि पुन्हा एक बार नाशिक नगरीच्या वतीने, या कुंभनगरीच्या वतीने आमच्या सर्व महिला भगिनींना आम्ही शुभेच्छा देऊया. आणि तंदुरुस्त राहा, आरोग्य संपन्न राहा आणि घराला घरपण द्या एवढी मागणी. धन्यवाद. तसेच उपस्थित महिलांनी प्राध्यापक अजिनाथ नागरगोजे यांच्यासह आकाशवाणी जॉगिंग ट्रॅक मित्रमंडळ महिलांचा सत्कार केल्याबद्दल आभार मानले. अरे यहाँ ट्रैक पे स्वामी समर्थ ट्रैक, स्वामी समर्थ ट्रैक पे बहुत अच्छे से महिला दिवस मनाया गया. यहाँ पे हमें गुलाब के फूल मिले, नैपकिन्स मिले, चाय नाश्ता हुआ, बहुत अच्छे से हुआ और लेडीज को स्पेशल फील कराया गया. तो आज हम लोग बहुत खुश है और सभी लेडीज को हमारी तरफ से बहुत बहुत शुभकामनाएं. सरांनी जो आज कार्यक्रम महिलांसाठी जो केला अति उत्कृष्ट आणि सगळ्या महिलांना फार प्रोत्साहन देऊन आणि आनंदी आनंद हा साजरा झाला. आणि महिला तर ट्रॅकवर येतातच, पण त्याच्याहून आज हे सरांनी जे कार्यक्रम केला, ममतानी जो भाग घेतला, सगळ्या महिलांना एक आनंदाचं वातावरण निर्माण केलं. महिलांच्या वतीने श्री नागरगोजे सर यांना खूप खूप आभार मानते. नागरगोजे सर नेहमी कार्यक्रम घेतच असतात आणि आज त्यांनी महिलांचा सन्मान केला, त्याबद्दल मी समस्त जॉगिंग ट्रॅक तर्फे त्यांचा खूप खूप आभार मानते. थँक्यू सर. नाईन न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी अनिल केत.